ग्राम पंचायत पुन्हा एकदा भोंगळकार बार पट्टण कडोलीतील नागरी वसाहत सोडून इतरत्र खासगी मालमत्तेवर शासकीय फंड खर्च केल्याचे आज निदर्शनास आले. फौजी रामकुशप्पा यांच्यामुळे हा प्रकार बाहेर पडला. यावर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना जाब विचारला असता 8 दिवस वेळ द्या, मीटिंग घेऊन खुलासा करतो असे उत्तर देण्यात आले. एकीकडे गावात नागरी वसाहत असून पण कामे होईनात, खासगी मालमत्तेवर कशी काय इतकी जलद रस्ते गटारी पाणी ह्या सुविधा उपलब्ध होत आहेत, यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते नागरिक प्रश्न विचारत आहेत. दलित वसाहत तर विकास कामापासून वंचितच पडली आहे, तरी मनमानी ठराव करून गावकुसाबाहेर कसे काय शासकीय फंड लागत आहेत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. लवकरात लवकर या समस्यांचे उत्तर ग्रामपंचायतीने नाही दिले तर जनआंदोलन उभे करू असा इशारा देण्यात आला. पंचायतीची बॉडीची मीटिंग घेऊन त्याच्यावर निर्णय याच्यावर होणार. साधारण किती कालावधीमध्ये मीटिंग येणार आहे या संदर्भात? तारीख सरपंच सरपंच सांगा कधी तुम्ही मीटिंग करून आवाज देताय. 8 दिवसात कालावधीमध्ये तुम्ही अहवाल देणार आम्हाला. हे काम कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? आणि सदर या जे काय रामाकृष्णपंच जे काही ज्या गोष्टी होती जे आरोप आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे काय आरोप केले आहेत ह्याच्यात न्याय निवाडा व्हायला पाहिजे. आणि सदर ह्या व्यक्तीवरती संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. उपसरपंच आंबोरपणे यांच्यासह आम्ही बोलतो 2 मिनटं. ठराव देणे किंवा प्रशासकीय लेवलला काम करणे ही दोन्ही कामं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अखत्यारीत आणि यांच्या अधिकारात येतात. समजा सदस्यांनी काही केलं असेल तर त्याच्याबद्दल मला तरी आता अजून सध्या तरी माहीत नाही. मागच्या मीटिंगला ज्या मीटिंगला ठराव झाला आहे त्या मीटिंगला मी असेन नसेन त्याआधी बघावं लागेल. याबद्दल मी खुलासा त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय देऊ शकत नाही. आत्ता तरी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल सर्व सदस्यांची बॉडीची पुन्हा एकदा मीटिंग घेतो. सदर प्रकरण काय आहे, नेमकं काय आहे, काय प्रकार घडला आहे याची शहानिशा करतो आणि याबद्दल नक्कीच तक्रारदारांना न्याय देण्याचं काम आम्ही करेन, प्रयत्न करेन. या ठिकाणी तक्रारदार रामाकुशप म्हणजे याचा ठराव आहे 9/12/2020 ठराव क्रमांक विषय क्रमांक 9 ठराव क्रमांक 109/9 ह्या इथे त्यांनी दिलेला आहे. सतीश कुमार शिंदे घर ते सुनील मोंगळे घरापर्यंत रस्ते सुधारणा करणे प्रत्यक्ष पाहणी केली. सर्कल साहेबांना, पुजारी साहेबांना आणि नागर विजय साहेबांना प्रत्यक्ष घेऊन गेला असता तिथे कुठल्या प्रकारचं घर नाही आहे, वस्ती कुठलीही नाही आहे. आणि तिथे हा निधी खर्च करण्यासाठी 19,99,999 आणि 10,00,000 गटरसाठी हा निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतनं ठराव दिलेला आहे. त्याच्यासाठी त्यांच्याकडून मी खुलासा मागितला आहे. त्यांनी 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. 8 दिवसात मला जर नाही खुलासा मिळाला तर मी पुढील कारवाई करण्यास सक्षम आहे.